हे बघा, नुपूर शर्मानी केलेल्या वक्तव्याचं सुप्रीम कोर्टानेसुद्धा समर्थन केलं नाही, त्यांनी फटकारलं होतं. वारंवार भाजपच्या आमदारांकडून असे वक्तव्य येतात, त्याचं मूळ कारण असतं की इथल्या देशातल्या शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत किंवा केंद्र सरकार ज्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आता बॅकफूटवर गेलेली आहे, राज्य सरकार बॅकफूटवर गेलेली आहे, त्या मूळ विषयाला बगल देण्याकरता एखाद्या आमदारांनी वादग्रस्त वक्तव्य करावं. दुसरं, काल विधानसभेच्या सभागृहामध्ये सुद्धा गरीब की जोरू सबकी भाभी असं एक विधान भाजपच्याच मला वाटते एका आमदारांनी केलं. वारंवार एखाद्या स्त्रियांचा अपमान किंवा एखाद्या हिंदू देव कुठल्याही एखाद्या धर्माच्या देवदेवतेचा अपमान करून मूळ विषयाला बगल देण्याकरता केलेला हा भाजपकडून केविलवाना प्रयत्न आहे. जिथे त्यांना ईडीचा वापर करायचा असतो ते तिथे ईडीचा वापर करतात, जिथे CBI NIAचा वापर करायचा असतो ते तिथे तो वापर करतात, आणि जिथे सर्वसामान्यांना त्या गोष्टीमध्ये रस नसेल ED CBI तर त्यांचे मुद्दे भरकटवण्याकरता अशी वादग्रस्त विधानं करतात. त्यातलंच एक विधान मी पाहतो. नाही, ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय समर्थन करावं काय करू नये. पण माझं त्यांना पण एक महाराष्ट्रातला एक सर्वसाधारण माणूस म्हणून एक प्रश्न आहे की आत्ता श्रावण सोमवार संपला, भगवान शिवाला आम्ही आराध्य दैवत मानतो, आमचे हिंदू देवदेवतांचं रक्षण करण्याकरता तुम्ही पक्ष स्थापन केला आहे असं तुम्ही म्हणताय. मग काल JNUच्या कुलगुरू शांतिश्री धुलीपुडी यांनी हिंदू देवदेवता उच्च जातीच्या नाहीत हे जे विधान केलं याबाबत त्यांनी काही खुलासा केला आहे का? म्हणजे आपल्या सोयीचं तेवढं विधान करायचं, ठीक आहे, कोणी तो झाकीर काय त्यांचं नाव तो बोलला असेल तेही चुकीचं आहे, नुपूर शर्मा बोलली ही चुकीचं आहे, कोण्याही धर्माच्या प्रेषितांबाबतीत देवाबाबतीत बोलणं, मग JNUच्या कुलगुरू बोलल्या ते काय बरोबर आहे का? मग याचं मुखपणे समर्थन करता का? यावर पण उत्तर द्यावं, शेवटी तो सर्वस्व त्यांचा प्रश्न आहे. अमोलजी केसरकर म्हणताय की 50 रुपयेसुद्धा घेतले नाही, घेतले असेल तर मी राजीनामा देईन. शिंदे गटात केसरकर साहेब सुदामा आहेत. सुदामा म्हणजे कसं की सुदामाला थोडे पोहे जरी कृष्णाने दिले, थोडेसे 1-2 दाणे, तरी त्याला बिचाराला काही त्यातलं भेटलेलं नाही. त्याच्यामुळं दीपक केसरकर हे निस्वार्थी व्यक्ती आहेत, कदाचित त्यांना भेटले नसावे. 50 खोक्याच्या ऐवजी आम्ही 49 खोके म्हणतो, 1 खोका मायनस करूया. केसरकरांनी राजीनामा देऊ नये, त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल शंका नाही, पण ते शिंदे गटात देवेंद्र फडणवीस हे कृष्ण आहेत असं आशिष शेलार म्हणाले होते, तर दीपक केसरकर हे सुदामा आहेत असं मी आपल्याला सांगतो.